पाटन साहब मॅक्सवेल, संदीप बावडेकर आणि सचिन शिकरे दोन मत्तबर खेळाडू, रिधिका इलेवन रामेश्वरी संघाचे दोन आघाडीवीर। षटक क्रमांक एक साठी सुनील अकोट टप्पाचा चेंडू आपल्या अनोख्या पद्धतीने चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेग डीपच्या डोक्यावरून, सहा धावांसाठी मॅक्सवेल ब्रँडेड रिधिका चषक षटकार। पहिला चेंडू अगदी हलक्या हाताने खेळल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर आपली अनोखी स्टाईल, आपल्या वेगळ्या पद्धतीमध्ये सहा धावांनी खातं उघडलंय संघाचं, अर्थातच मॅक्सवेल रिधिका इलेवन रामेश्वरी। एका बाजूला स्वतः आयोजक आणि दुसऱ्या बाजूला यजमान संघ। यावेळेला मात्र चांगला फुटबॉलचा वापर, चेंडूला फेकून दिला मिडविकेटच्या डोक्यावरून, सलगचा दुसरा टू इन अ रो, संदीप बावडेकर रिधिका चषक षटकार। अगदी दोन चेंडूवर दोन उत्तुंग षटकार खेचलेत सुनील यांच्यावर केलेलं आक्रमण हा अगदी चांगलं पदरालित्य, आणि तुम्ही या फलंदाजाला अशा प्रकारचे चेंडू हाताळू शकत नाहीयेत। संघाची धाव संख्या 12, ज्या प्रकारची सुरुवात राहिली या स्पर्धेची, पहिला सामना जर पाहिला तर 44 धावांचं लक्ष वेताळस्फोट सचरेवाडी संघासमोर होतं, परंतु लक्ष्याचा पाठला करत असताना अपयश आले आणि पहिल्या सामन्यात त्रिमूर्ती स्पोर्ट्स टाकेवाडी संघाने विजय संपादन केलाय। या खेळपट्टीवर धावा म्हणल्या जातील अगदी पहिल्या सामन्यात स्पष्ट झालंय, आणि सचिन शिकरे असतील, मॅक्सवेल अर्थातच ज्या खेळाडूने पीटीपीएलचं चौथं पर्व गाजवलं अगदी दुखापतग्रस्त असताना ज्या प्रकारचा खेळ, आणि त्यानंतर त्यांना पाटणचा मॅक्सवेल म्हणून संबोधलं जातंय। यावेळेला देखील सलगचा तिसरा येईल का, सलगचा तिसरा संदीप बावडेकर यांच्या बॅट मधून येतोय रिधिका चषक, 2024 ची पहिली षटकार हॅट्रिक। व्हॉट अ क्लीन स्ट्रायकर ऑफ द टेनिस बॉल, जणू काही हा खेळाडू आयोजन करता करता सेट होऊन आला असं वाटतंय। याआधी जर पाहिलं तर बाउंड्री सीमारेषेवरती कोण लावत होते आणि कोण लावताना नाणेफेकीसाठी देखील आले नव्हते, आणि असं वाटतंय की ज्या प्रकारचा फॉर्म त्यांचा पीटीपीएल मध्ये होता, ज्या प्रकारचा फॉर्म त्यांचा केपीएल मध्ये होता, संघाची धावसंख्या धावफलकावर 18, अगदी आजच्या दुसऱ्या सामन्यामध्ये पहिल्या दिवसाच्या खेळात धावांचा पाऊस पडतोय। यावेळेला थोडासा दबाव पाहायला मिळतोय डाऊन द लेग साइड, पंचांचा इशारा, अवंतर चेंडू, एक अतिरिक्त धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल 19 धावा। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज सुनील आता मात्र दबावाला झुगारून खेळ करावा लागेल। पुढे टाकलेला चेंडू फ्लेक ऑन द रिस्ट, हेलिकॉप्टर उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग डीपला, त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार, मॅक्सवेल यांच्या बॅट मधून येतोय सलगचा चौथा रिधिका चषक षटकार। रिधिका इलेवन रामेश्वरी आदरणीय श्री संजय आंबोळकर साहेब बापू यांच्या वाढदिवसानिमित्त ही भव्य दिव्य दोन दिवसीय स्पर्धा, संघाची धावसंख्या 25। यावेळेला पाचवा बॅकफुटला जाऊन काय ताकद पाहायला मिळते, अप्रतिम खणखणीत मॅक्सवेल यांच्या बॅट मधून येतोय रिया एंटरप्राइजेस षटकार। अगदी पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवर सन्मान दिला आणि सलगचे पाच चेंडू पाच षटकार ठोकलेत, आणि या पाच षटकारांती संघाची धावसंख्या पहिल्या षटकाखेर तब्बल 31। अगदी या पीटीपीएल मध्ये पाहिलं तर अतुल भालेकर यांची आठवण आली, पाच चेंडूवर पाच षटकार खेळल्यानंतर शेवटचा चेंडू अगदी त्यांनी हलक्यात आणि डिफेन्स केला, आणि क्रिकेटचा खेळलेला सन्मान